आज मी बनवणार आहे चिकन पकोडा। चिकन पकोडा बनवण्यासाठी इथे मी बोनलेस चिकन अर्धा किलो घेतलेला आहे। चिकनला आपण मॅरिनेट करून घेऊया। चिकन मॅरिनेट करण्यासाठी अद्रक लसूण पेस्ट ऍड करून घेऊया चिकन मध्ये। धने पूड, कश्मीरी मिरची पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, हळद, टेस्टनुसार मीठ, सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। चिकन मॅरिनेट करून अर्धा तास झालेला आहे। दोन चम्मच बेसन ऍड करून घेऊ। आणि एक चम्मच कॉर्नफ्लॉवर ऍड करून घेऊ। आणि हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। चिकन मध्ये कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण पकोडे तळून घेऊ। पकोडे तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे। पकोडे तळून घेऊ। पकोडे आपल्याला कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत। पकोडे कुरकुरीत असे फ्राय झालेले आहे। तेलातून बाहेर काढून घेऊ आणि दुसऱ्यांदाही असेच पकोडे तळून घेऊ। दुसऱ्यांदाही कुरकुरीत असे पकोडे तळून झालेले आहे। कुरकुरीत आणि टेस्टी असे चिकनचे पकोडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।